Hello student, welcome to my channel. Today we are going to see the workshop of 8th class, 3rd poem, These Are the Kindest Things I Know. So the first question is, pick from the poem words that rhyme with the following words. First is fun and the rhyme words of fun is begun and sun. B is no, N-O, and its rhyming word pair is no, K-N-O-W, and grow. C is now, and the rhyme pairs of this cows and bows. D is sight, rhyme of this word is light and night. E is fly, and the rhyme words of fly is and the rhyme of the fly is sky and lullaby. So this is the first question. Second question is, pick from the poem lines that create a picture in your mind. अशा ओळी काढायच्या आहेत त्या पोएममधून की ज्या तुमच्या मनामध्ये एखादं चित्र तयार करतील. सेकंड लाईन बीमध्ये लिहूया आपण, दे गिव्ह अस फ्रूट. थर्ड घेऊया, दे स्प्रेड अ शेड फॉर का स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बोज. ही लाईनसुद्धा पिक्चर तयार करते मनामध्ये. सीमध्ये घेऊया, डीमध्ये घेऊया, द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि ईमध्ये घेऊया, दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. तर अशा प्रकारे ह्या लाईन्स आपल्या मनामध्ये चित्र तयार करतात. थर्ड क्वेश्चन, द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स फ्रॉम द पोएम. पिक आउट फॅक्ट्स विच प्रूव द काइंडेस्ट ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर्स. आता या ओळी या पोएममध्ये पोएटने झाडांना सगळ्यात दयाळू वस्तू म्हणून संबोधलं आहे. तर या ओळीमधून फ्रॉम द पोएम पिक आउट द फॅक्ट्स, तर झाडांचा दयाळूपणा कोणत्या गोष्टीमधून दिसून येतो असे पाच सत्य गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. तर पहिली आहे, ट्रीज स्प्रेड देअर शेड फॉर द ॲनिमल्स अँड बर्ड्स. दे गॅदर बर्ड्स इन देअर बोज अँड प्रोव्हाइड फूड अँड शेल्टर. दे प्रोव्हाइड ह्युमन बीइंग्स द फूड अँड वूड. दे होल्ड ऑन द सनलाईट सो दॅट दे कॅन बी यूज्ड बाय ऑल ऑन द अर्थ. आणि लास्टला, ॲट द एंड ऑफ द डे दे सिंग अ लल्लाबाय टू लिटल चिल्ड्रन टू गेट अ गुड नाईट्स स्लीप. फोर्थ क्वेश्चन इज, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. तर खालील जे नाउन्स आहेत त्यांना डिस्क्राईब करणारे वर्ड द्यायचे आहेत. काउज, काउजसाठी आलं आहे स्लीपी. न्यू बर्ड्स यासाठी आलं आहे स्प्रिंग न्यू बर्ड्स. सन, मॉर्निंग सन. लल्लाबाय, ड्राउजी लल्लाबाय. अँड ट्रीज, ट्रीजसाठी काय आलं आहे, काइंडेस्ट ट्रीज. तर अशा प्रकारे हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. फिफ्थ क्वेश्चन, पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. तर खालील ओळींचा अर्थ ज्या लाईनमधून येतो पोएममधील ती लाईन आपल्याला सांगायची आहे. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. तर हा मीनिंग, स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बोज या लाईनमधून दिसून येतो. सेकंड, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. याच्यामध्ये पहा, दे गिव अस फ्रूट इन लिव्ज अबो या लाईनमधून हा मीनिंग दिसून येतो. ट्रीज आर मोस्ट लवेबर ह्या मीनिंगचा लाईन आहे बघा. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्ज आय नो. फोर्थ आहे, किड्स लव टू लिसन टू सॉन्ग्स फ्रॉम ट्रीज. दे हम अ ड्राउजी लल्लाबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉन्ग अगो. अँड फिफ्थ लाईन, ट्रीज लिव अ सिम्पल लाईफ. हे दिसून येतं आपल्याला, ट्रीज लिव्ज अ सिम्पल लाईफ. दे डू नॉट हम, दे सिम्पली ग्रो या लाईनमधून आपल्याला हे मीनिंग दिसून येतात. सिक्स्थ क्वेश्चन आहे, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. फर्स्ट इज, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर. नेम एनी फाईव्ह. अशा कोणत्या लिव्हिंग थिंग्स आहे ज्या एकमेकांना इजा करू शकतात. त्यांची पाच नावे, पाच जणांची नावे लिहायच्या आहेत लिव्हिंग थिंग्सची.
सेकंड आहे व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस, झाडांना हार्मलेस म्हणजे इजा न करणारे गोष्ट का म्हटलं आहे. थर्ड, हॅलोईन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31 ऑक्टोबर. हॅलोईन हा फेस्टिवल अनेक पाश्चिमात्य देशामध्ये 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. व्हॉट इज द सीझन देअर, त्यावेळेला तिथे कोणता ऋतू असतो. आणि व्हॉट डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लिव्ज ऑन हॅलोईन, आणि तुम्हाला वाटतं की तिथे हॅलोईन फेस्टिवलमध्ये पाने जाळण्याची गरज का असते असं तुम्हाला वाटतं. फोर्थ क्वेश्चन आहे, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट, विच पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड टू इन द अबोव लाईन्स. या वरील ओळीमध्ये कोणता झाडाचा पार्ट, विच पार्ट ऑफ द डे, दिवसाचा कोणता भाग ह्या लाईनमध्ये रेफर केलेला आहे. विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे, आणि झाडाचा कोणता भाग दिवसाचा शेवटचा प्रकाश धरून ठेवतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे चारही प्रश्न तुम्हाला थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स असं सांगितलेलं आहे, म्हणून हे चारही प्रश्नांचं उत्तर तुम्हालाच लिहायचं आहे. सेवन्थ क्वेश्चन, सर्च फॉर अ शॉर्ट फॉर्म अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग, राईट इट इन युअर ओन नोटबुक अँड ट्रान्सलेट एनी टू स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. तर तुमच्या मदर टंगमध्ये म्हणजे तुमच्या मातृभाषेत तुम्हाला झाडाविषयी एखादी छोटी पोएम लिहायची आहे आणि त्यातील दोन स्टांजाज म्हणजे दोन कडव्यांचा तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. आणि एट्थ क्वेश्चन आहे, युअर नेबर इज हॅविंग अ ह्यूज ओल्ड बॅनियन ट्री चॉप्ड डाऊन टू मेक स्पेस फॉर अनदर कन्स्ट्रक्शन्स. तुमच्या शेजाऱ्याकडे खूप मोठं वडाचं झाड आहे आणि ते बांधकामासाठी ते तोडणार आहेत. राईट अँड इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर. तुम्हाला इमॅजिनरी कन्व्हर्सेशन लिहायचं आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या शेजाऱ्यामध्ये. ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅविंग इट कट डाऊन, आणि तुम्हाला काय कशासाठी कन्व्हर्सेशन करायचं आहे, की त्यांना ते झाड तोडण्यापासून थांबवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. तर स्टार्टिंग दिलेली आहे, मायसेल्फ, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब्ड अँड अपसेट टू सी यू हॅविंग दिस गुड ओल्ड बॅनियन ट्री चॉप्ड डाऊन. म्हणजे मी खूप अस्वस्थ आहे आणि डिस्टर्ब पण झालो आहे की कोणती गोष्ट ऐकून की तुम्ही हे एवढं मोठं जुनं झाड तोडत आहात, हे पाहून मी खूप व्यथित आहे आणि अपसेटसुद्धा आहे. तर हे कन्व्हर्सेशन जे आहे ते आपण आता रायटिंग